बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरूबाचं चांगभलं भाग एकविसावा घोरपडी गावात आता सुखशांतता पसरली असली तरी प्रत्येकाच्या मनाला सर्जेराव पाटलाचा मोठा दचूक होता पाटील कवा कुठून येईल आणि काय करील त्याचा नियम नव्हता पाटलाचा वाडा बी आता उदास उदास आणि लयभकास दिसत होता एक ये, ये परिसरावर करडी जरब आणि मोठा दबदबा असलेल्या ह्या वाड्याकडं आता कुणाला डोकावून बघवत नव्हतं आधी राजवाड्या गत रुजबा होती ते कमानी त्या कमानीच्या दिंडी दरवाजाकडे आता कुणाची पावलं वळत नव्हती त्या कारण वाड्यात माणसं राहत असून बी जणू दिवसा ढवळ्यात तिथं राक्षिनी पीठ कांडीत असल्याचा भास होत होता आणि सर्जेराव पाटील फरारी झाल्याच्या उठलेल्या भूमिका सगळीकडे पसरल्या कारण तो वाडा आता लईच भेसूर दिसत होता त्याचं दिवस बदललं होतं तरी पण बराच काळ आपल्या धन्याची इमानी सेवा चाकरी करणारा किशागडी मातूर अजून बी आपल्या नेहमीच्या सवयीने दरवाजात येऊन पहाऱ्यावर असल्यागत ताट उभा राहत होता त्याला बघून गावातली आणि वाटणी जाणारी येणारी माणसं कुचेष्टा करून कुजबुजत हसत होती आणि वाड्याकडे बघून थुकत बी होती कोंडीबा बनगरबी वाड्यामरून घोड्यावर बसून तालुक्याला जाता येता वाड्याकडे बघून मनात हसायचा त्याला बघून माणसं ठासून रामराम घालायची सर्जेरावाच्या एकुलत्या एक, एक पोराला बी आपल्या बापागत नाना रंगढंग करण्याची हाऊस होती औमदा गावच्या जत्रेतल्या तमाशात नाचणारी कोल्हाट्याची पोरगीच त्याने आपल्या वाड्यात आणून ठेवली होती आणि त्याच धुंदीत तो जगत होता रातून द्या एक दिवस प्रकाशराव पाटलाला आपल्या गावात कामधंदा विचारित आलेला एक सिकला सवारलेला तरणागडी भेटला त्याला आपल्या वाड्यावर आणून परकासरावाने किशाच्या ताब्यात दिलं होतं तवापासून तो तुकाराम आणि किशा ह्या दोघांचा लई मिळ बसला होता किशाला सर्जेराव पाटलाच्या दारूच्या बाटल्यातली बुडाला राहिलेली दारू प्यायचं लागले आलं आता पाटीलच वाड्यात नाही तर बाटलीत दारू तरी कुठून येईल त्याची ती अडचण ध्यानात घेऊन तुकाराम त्याला अजूनमधून दारूची बाटली आणून देऊ लागला त्याकारणं किशाला बी जीवाभावाचा मैत्र मिळाल्याचं सुख समाधान लाभत होतं आजवरच्या काळात ह्या वाड्यात घडून गेलेल्या बऱ्या वाईट घडामोडींचा हि किशा साक्षीदार होता पर, पर तो कुणाला काहीच बोलत नव्हता तसंच ह्या वाड्याच्या बऱ्याच गुपित खतखोडी बी त्यांनी बघितल्या होत्या ऐकल्या होत्या पर सारं ठावा असून बी तो कुणाला काहीच सांगित नव्हता आत्ता मातू या नौक्या गड्याजवळ आपलं हृदय मोकळं करण्याचा तो प्रयत्न करीत होता आणि म्हणून तर त्याला बी दारू मिळत होती तो नौका गडी वाड्यात आल्यावर बी दोन तीन बाऱ्या पोलीस खात्याची गाडी पाटलाच्या दरवाजामोर उभी राहून पोलिस वाड्याची झाडाझडती घेऊन गेली त्या नवख्या गड्याला बी खरी माहिती काढून घेण्याची मोठी उत्सुकता लागली होती आणि त्यासाठीच तो आता किशाच्या काळजात शिरू बघत होता घोरपडी गाव कव्हा सामसूम झालं होतं आणि त्यातच लायटीने बी एकाएकी दडी मारल्याकारण सार गाव अंधारातच गडी गप्प झालं होतं चढती रात किरकिरत होती अनाशा भयान वक्ताला काळा कुट्टा अंधार गिळून गच्च बसलेली पाटलाची ती जुनाट गडी एखाद्या राक्षीनी गत भलतीच भयासूर वाटत असली तरी तिच्या पोटातल्या प्रकाशराव पाटलाच्या रंगमहालात मातूर नाचगाण्याची मैफिल ऐन रंगात आली होती आणि घुंगराच्या नाजूक ठेक्याबरोबर तालसूर धरून गोडव्या गळ्याने गायल्या गाण्याचं ती गुलजार बोल प्रकाशराव पाटलाच्या हुर्द्यात खालवर घुमत होतं पुनवचा चंद्र बघा नभी हसतो कसा अन राया तुम्ही मला मिठीत तु घेऊन बसा त्या चंपा कळवातिनीच्या मनमोहक रंगरूपावर भुलून गेलेल्या प्रकाशरावाच्या मनावर तिच्या नाजूक नाचगाण्याने बी लई म्हणी घातली होती त्या कारण आता त्याचा बी नादच पुरता खुळा झाला होता रातून द्या त्याच धुंदीत प्रकाशराव राहत होता आपल्या बापाचा सर्जेराव पाटला असा इच्छा करायला त्याला सवळच नव्हती खरं तर ती एक ब्यादच गेली असं त्याच्या मनाला वाटत होतं तोबी बी आपल्या बापासारखाच लय बेफिकीर निघाला होता अशाच काही रात्री उजाडत होत्या आणि उगावलेला दिवस बी मावळत होतं पुन्हा पुन्हा अशाच मैफिली रंगत होत्या तुकारामगडी रातून द्या विचार करीत होता इतक्या दिवसात बी अजून काही सर्जेराव पाटलाचा कुठंच ठाव ठिकाणा लागत नव्हता तुका किशाकडून मिळेल तेवढी माहिती काढून घेत होता पाटलाच्या घडीत येणारी जाणारी माणसं आणि त्याच्या हालचाली बारकाईनं निरकीत घडणाऱ्या भानगडीच्या साऱ्या घडामोडी बारीक नजरेने टिपीत होता आपल्या गोडव्या गुणाने तुकाराम आणि किशाला तापुरतं झपाटलं होतं त्याला पेपरं आणि बुकं वाचायचा आधीच जसा नाद जडलेला तसाच लिवायचा बी नाद होता कवा कवा मळ्यात जाऊन सालकऱ्या मोलकऱ्यांबरोबर बोलत बसायचा कोण काय सांगतंय कोण काय बोलतंय ते नीट ध्यान देऊन ऐकायचा आणि मनातच विचार करायचा ह्यो तुकाराम नेमका कंच्या गावचा त्याची आई आणि बाप इतर गोतावळा घरदार कुठं ह्या गोष्टींचा नेमका अदमास इतक्या दिवसात अजून कुणालाच आला नव्हता त्या कारण ह्या घोरपडीची लोक भी त्याच्याकडे जरा संशयवाणीच बघित होती तुका घरातून रुसून फुगून निघून आलाय का गावात काही लपडी बारा भानगडी करून फरारी झाला आहे तेच कुणाला उमजत नव्हतं माणसं नुसती कुजबुजत होती त्याच्याकडे बघून बिचकून वागत होती पर त्यो मातृगडी बिंदास्त वावरत होता किशाचा त्यो जीवाभावाचा सोबती झाला होता आणि त्याच कारण पाटलाच्या या गडीत आजवर घडल्या भानगडीचं मनात दडल्याला गुपित आज तुकारामला सांगून टाकायचंच असं किशाने ठरवलं होतं तो पुरता झिंगला होता तरी व्यवस्थित बोलत होता आजवर हृदयात रातून द्या खळबळत असलेला गुपित तुकारामा मोहर किशा बोलून मोकळा होत वत होता आणि ध्यान देऊन ऐकता ऐकता तुका बी मनातून पुरता हादरला होता ती रात त्याला झोपच आली नाही दुसऱ्या दिवशी त्याने किशाला संगती घेऊन पाटलाच्या गडीची मागची ओसाड बाजू आणि तो फुटका भोऱ्या बुरुज नीट बघून घेतला त्या बाजूला वाढलेली मोठमोठी लिंबा बाबळीची झाडं झुडपी बी लईच भेसूर दिसत होती त्या कोपऱ्यावरच्या बुरुजाला एक मोगद पडल्या दार दिसत होत तुकारामला तो बुरुज आता जणू जबडापासून बसलेल्या एखाद्या बकासुरा गत भासत होता लई भयासूर त्या दिवशी तुकारामने किशाला संगती घेऊन त्या गडीची बारीक सारीक माहिती काढली नीट बघितलं आणि मग एक दिस गडी जसा अंगच्या पांघरुणाशी आला होता तसाच निघून बी गेला पर तो टेप आणि ती डायरी संगती घेऊन जायला इसारला नाही त्याच्यावर दुसऱ्याच दिवशी पोलीस खात्याची गाडी पाटलाच्या गडी मोरं येऊन उभी राहिली आणि पाटलाच्या किशायगड्याला तडकाफडकी कचेरीत घेऊन गेली तवा घोरपडी गावात मोठी खळबळ झाली तो तुकाराम गडी नेमका कोण होता आणि त्याने काय केलं याची खून सगळ्यांना पटली पर आता मोहर काय होणार ह्या गोष्टीचं कोड समज्यांच्या मुरंभूताग दात इचकित उभं राहिलं होतं रानुमाळ पांगलेल्या चित्राबाजी खांड हुसिकता हुसिकता मेंढक गडी करीत अरुळ्या ठुकीत होत त्या आवाजाने गलबलून गेलेल्या बिरवाडीच्या शिवारात झिंगील वार झोकांड्या खात चैर भैर भरकटत होत डोंगरी माळावर वाळू लागलेली कुसाळी गवत वाऱ्याबरोबर झुलत सळसळत होती आणि भुरुळकांचं थवं भरकांड्या घेता घेता वरची वर गुंगार हाणून एकाएकीच भुईवर उतरत होतं तसंच पुन्हा भरारा घेऊन लांब वर भरकटत होतं चिमण्या रानपाखरांची ते खुबीदार कसरत बघून कुंडिबाचं मन घडीभर रमून गेलं होतं त्या वक्ताला त्याच्या मनात इचार तळून गेला ह्या रानची चिमणी सुद्धा किती बरं गुन्ह्या गोविंदानी आणि एका इचाराने राहत्यात एवढ्या गर्दीत सुद्धा कुणाचा कुणाला साधा धक्का बी लागत नाही आणि रानुमाळ पांगलेली मुकी झित्राबोबी कशी सम्या रम्यानी चालत्यात पर स्वतःला शानी सुरती समजणारी माणसं मात्र रातून द्या कुत्र्या गत कळवांडी करत्यात मारामारी आणि वकुत आला तर खून बी करत्यात ह्यांना माणसं म्हणावत का अभूत धुळवाच्या जत्रेत तवा बापूसाहेब साहेब कोकऱ्याने केलेल्या भासनागतच आपल्या बिरवाडीत सारं घडून गेलं बांधाच्या भांडणाचं निमित्त करून सुहेरी की पायीच इन्नाच्या कारणे नारबाला फाशी देऊन मारून टाकलं आणि बिरबा सावकार फरारी झाला एका तिकडंच कुठं कुत्र्याच्या मोतीनं मरून गेला तेच समजत नाही आर ज्या तर त्याच्याबी आधीच फरारी झाला आहे तिकडंच मेला असला तर बरं होईल धनगर जातीची कीड तरी जाईल ह्याच इचारांच्या गुत्ताड्यात पडलेला कोंडीबा बनगर बिरुबाच्या माळावरून नेहमीच्या झोकात झेपा टाकीतच घरी आला त्याच्या हातात धारदार फरशी कुराड होती आणि पायातल्या खेटरांचा चटाक चटाक आवाज ठेक्यात निघत होता त्या वक्ताला तो आटील देवरुषी बंगाली बाबा बिरवाडीकडून घुबरखुरीकडं त्रात्रा चालला होता त्याने वाडीतल्या काही जणांना घेरलं होतंच पर त्यातून बी चार दोन घरांना पुरतं पछाडलं होतं चेटूक भानामती केगामती जादू असल्या समद्या अगुरी द्या आपल्याला येत्यात असं तो लोकांना पटवून देत होता मग टाकल्यागत बोलून भिडवीत होता आणि लोक बी भी त्याला भीत होती तो सांगल ते मुकाट ऐकत गो होती गोपीत धन काढून देतो असं बी तो बाबा लोकांना गंडवीत होता आणि त्यामुळं काही जणांची मनं त्याच्या भोवती गुरमळत होती गडी लई गत मोठा करामती वाटत होता आणि तशी त्याची नजर बी लईकारी दिसत होती त्या बंगाल्या बाबाच्या साऱ्या हालचालींवर कोंडिबाचं मात्र बारीक ध्यान होतं अकरावर आल्यावर कोंडिबाने द्रुपदीच्या मांडीवर खेळणाऱ्या नारबाला उचलून घेतलं आणि त्याला हवत झोका देता देता दोन तीनदा पटापटा त्याचं मुक्क बी घेतलं लेकरू गालातल्या गालात हसलं त्याला पुन्हा द्रुपदीच्या हाती देता आणि कोंडिबा म्हणला झुरपा पुरी धरभर नानाला मी तालुक्याला जाऊन येतो प्रतापराव दादांचा निरूप आहे काहीतरी नवी खबर दिसती मला गेलं पाहिजे बाळा सांभाळ बघ चांगलं ह्यो बंगाल्या बाबा आपल्या वाडीत घुसल्यापासून मला जराशी त्याची धास्तीच वाटती बघ कवा काय करेल त्याचा भरवसा लागत नाही नजर भी त्याची लई कारस्थानी आणि एक कारी दिसती घडी जरासा इबलीसच दिसतोय त्याच्यापासून सावधच राहावं जातो मी येतो जाऊन परतापराव दादाची गाठभेट घेऊन खांद्यावरचं काळं कसरं घोंगडं सावरून हातातली लांब दांड्याची फरशी कुराड सरसावीत कोंडीबा नेहमीच्या झोकात यशवंता घोड्याकडे आला त्या वक्ताला घोडा बांधल्या थया थयाथया नाचत खिक्काळत होता त्याला जीन खुगीर घालून लगाम लावला आणि कोंडीबाने झेप घेऊन त्याच्या पाठीवर मान ठोकली तसा तो उमदा घोडा झेपावत पळता पळता चौकूर दौडू लागला आणि बघता बघता लांब दूर गेला कोंडीवाच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत धुरपती कितीतरी वाढूळ अकरावर उभी होती बापाचं बोल तिच्या मनात ख्वालवर उतारलं होतं त्या बंगाली बाबापासून जरा सावध राहावं त्याची नजर बिरा सावकार आणि सर्जेराव पाटील फरारी नसून दोघंवी गडी कुत्र्याच्या मूर्तीनं संघच मेल्याचं जग जाहीर झालं त्या कारण इनामदार तालुक्यात मोठी खळबळच उडाली होती पाटलाचा इमानी गडी किशा त्या दिवशी पोलिसांनी गाडीत घालून नेला कचेरीत नेल्यावर त्याच्यावर चांगला दाब टाकून किशाचं सारं जबाब लिहून घेतलं होतं त्याच्यावर एक दिस गड्याला पुन्हा गाडीत घालून पोलिसांनी पाटलाच्या गडीत आणलं होतं आणि त्याच्याकडून सारी बारीक सारीक खरी माहिती काढून घेतली होती त्या विपरीत भयासूर घटनेचा किशा साक्षीदार ठरून आता त्याच्या साक्षीनेच पुढच्या तपासाची कारवाई चालू होती प्रकाशराव पाटलांनी वाड्यात आणून ठेवलेला तो तुकाराम गडी सालकरी नसून शाहिडीच होता ही भानगड आता साऱ्या घोरपडी गावातल्या लहान थोरांना कळून चुकली होती आणि तुकारामाच्या त्या खुबीदार करामतीची समध्यांना मोठी आचरमा वाटत होती आणि घडल्या इचित्र घटनांची तसली तर ऐकून प्रत्येकजण त्याच त्या इचारांच्या ख्वाल ख्वाल अंधाऱ्या गर्दाळात पडल्या गत मनातल्या मनातच पडत होता सर्जेराव पाटलाची धास्ती कमी झाल्या गत वाटत असली तरी साऱ्या वातावरणालाच त्या घटनेची धडकी भरल्या गत चहूकडं भयासूर काळवंड पसारली होती पाटलांच्या त्या जुन्हाट गडीच्या मागच्या ओसाड बनात लपल्याला तो भयासूर भोऱ्या बुरुज आताशी बाहेरच्या लोकांना माहीत झाला होता त्यात आजवरच्या काही पिढ्यांतली किती जण अशीच कुत्र्याच्या मोतींनी गारज झाली असतील या गोष्टीचा अदमास मात्र येत नव्हता आणि तीच एक कुजबूज समधीकडे चालू होती घोरपडीचा आठवडी बाजार माणसाने गजबजला होता भोवतालच्या दहा पाच वाड्या तोड्या आणि चार पाच खेड्या पाड्यातली बाजारकी माणसं आज मुद्दामच पाटलाच्या त्या गडी भरून जाता येता वाकड्या नजरेने आत डोकावल्या गत थमकत होती प्रत्येक जणाच्या डोळ्यांमोर त्या गडीच्या मालकाचा मागच्या काळातला धबधबा दब आणि करडी जरब सरकून जात होती पर ती आता पुरती सरल्याकरणं प्रत्येक माणूस मोकळ्या म्हणाने विचार करीत होता किशागड्याने पोलीस खात्याला दिलेल्या जबानीची आणि घडल्या भानगडीची खरी माहिती ही बी एक नवीन चवदार गोष्ट झाल्यागत आता ती तोंडू तोंडी होऊन वाऱ्याबरोबर चुहूकडं पांगत आणि पसरत चालली होती आणि पाटलाच्या त्या जुनाट गडीत मागा असणाऱ्या वसाड खिंडारात दडलेल्या त्या भोऱ्या बुरजानी आजवर गिळून पोटात घातलेल्या अशा कैक इप्रीत भानगडींची अंधार गुपित आता अजून बाहेर कशी काढता येत याल ह्याच गोष्टीचा लई खुवाल खुवाल विचार पोलीस खातबी रातून द्या करीत होत आणि पुढचा तपास मात्र पुढे चालूच होता समध्या धनगर जातीला खडबडून जागा करायला अंगच्या वस्त्राणीशी धडपडून घराबाहेर पडल्या ते ईर बापूसाहेब कोकऱ्याच्या यशवंत सेनेचं पिवळं वादाळ जसं अवचित उफाळून आलं तसंच भरकडत कुणीकडे इरगळत गेलं तेच कुणाला उमगनाचं झालं होतं पर त्याची ती गर्जना धनगर जातीच्या जा कानात अजून पुन्हा पुन्हा घुमतच होती त्याचं शानपणाचं बोल शाण्यासुर धनगरांच्या हुर्द्यात ढोल वाजल्या गत रातून त्या ख्वालवर दणकतच होतं पर येड्या बागड्यांच्या मानवर मात्र त्याचा काहीच परिणाम होत नव्हता त्यांचं आपलं जसं मागून आलं तसंच मोहरं बी चालू होतं जातीसाठी माती खायला निघालेल्या धनगराच्या एका उमद्या पुराच्या जन्माचा खरपूर्त मात्र झालं त्यांचं या अडमुठ्या गड्यांना काहीच देणं आणि घेणं बी नव्हतं त्यांच्या अंधळ्या झालेल्या मनामोहरं उजेड उजेडपल्याला रा राजी नव्हता समजाच अंधार त्यात झिंगाबाईला चिटकी येते अशी कुसबूज वाढीत आधीच होती तो झिपऱ्या बंगाली बाबा एकदा दोनदा तिच्या घरी बी दिसला त्या कारण तर माणसं जास्तीच कुजबूज लागली त्या म्हातारीच्या देवारात दोन शेंद्री गोट आणि चिरगुटाच्या चार पाच बाहुल्या कोणीतरी औचित बघितल्या होत्या पुनवला झिंगाबाया त्या चिटक्या बाहुल्यांना आपल्या मनातलं गुपित गुवाड बंगाल चिटकू सांगती आणि मग त्या चेटक्या बाहुल्या दुसऱ्याच्या डब्यातलं पीठ गाडग्यातलं दुदू आणि खळ्यातलं दानबी असलं लई गबाळ तिला आणून देतात असा बोबाटा वाडीतल्या लहान तोरा झालेला होता पर असल्या गोष्टींवर कोंडिबाचा भरोसा बसत नव्हता त्या कारण कोंडिबाच्या घरासंगती झिंगाबायाचा लोभ टिकला होता आता तिच्या घरी तो बाबा येतोय म्हटल्यावर त्याचं बी मात्र भडकल्या गज झालं होतं आणि त्याच इचाराच्या तंद्रीत कोंडीबाता जास्ती चित्तागती होऊन बसला होता भकास वारं सुटलं होतं चुली भडकत होत्या घराघरात चिमणं दिवं मिनमिनत होतं सावसांजाला जित्रावा ढोरांच्या आणि माणसांच्या गलबल्याने गलबलून गेलेली बिरवाडी आता हळूहळू त्रास होत होती पसरत चालल्या काळुकात कुत्र्यांच्या कळवंडी आणि घोड्यांच्या खिक्काळ्या कवाबावा ऐकू येत होत्या घुबडखुरीच्या अंग दोन खोकडवी नरडी तानून तानून खोकत होते अखवाट प्रतापराव इनामदाराची भेट घेऊन यरवाळीच माघारी आलेल्या कोंडिबाने भूकाच्या तडाक्यात तीन चार भाकरी म्हशीच्या परतभर दुधात चुरून खाल्ल्या आणि दोन तांबे पाणी पिऊन त्याने एकदा मोठ्याने ढक्कर दिला ताटात ता हात धुवून गडी मग वट्यावर आला आणि घुंगडा हातरून त्याच्यावर बैठक मारली त्याच वक्ताला वरच्या आळीचा केरबा धगुडा तंबाखूचा इडामळीत अकरावर आला होता त्याला बघून गुर्र गुर करीत कुत्रं भुकलं कोंडिवानी दापल्यावर ती जराशी जराबलंच केरबा वट्ट्यावर इस्तूर झिंगाबयाबी गडग्यावर उडी मारून मोरस राखली कुलपत चाचपडत अकरावर आलेल्या रामान रुट्याला बघून म्हातारी बोलली हलू हळू या आजीबा नाही तर पडताल खडकावर पलीकडं अंधारात कोणतरी खोकत ठसकत मोहरं येत होतं एक एक करून अशी बरीच माणसं वट्ट्यावर येऊन कोंडीवाच्या भोवती गोळ्या मिळ्याने बसली होती त्यातल्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी गुपित कोडं आलं कारभारी त्या भानगडीचा हा जो बोबाटा झाला आहे ती गोष्ट खरी का खुटी बरं आणि मग जर खरी असली तर घडलीच कशी अशी भानगडी केरबानी मूळ मुद्द्यालाच हात घातला आणि मग समधी कांटव करून सावरून बसली पर कुत्र एका चौताळ्या झालं म्हणून तिकडंच समध्यांचं ध्यान गेलं तर लंगडा गुजाबा काठी टेकवीत टेकवीत मोहरं येत होता कोंडिबानी कुत्र दापलं हाड हाड आणि मोहरं सांगू लागला नेमकं खरं काय आणि खोटं काय देव जाणं पर सरजा पाटलाच्या त्या किशा गड्याने पोलिसांना दिलेल्या जबानीचा नीट विचार करून बघितला तर घडली गोष्ट ही मोठी आगुरीच घडली असं म्हणावं लागेल अव कारभारी आकरीत केल्यावर असं काहीतरी इप्रीत घडतच असते किंवा जशी करणे तशी भरणे म्हणतात ते काही खोटं नाही चिरक्या आवाजात रामांना रुट्यानं आपलं मनुगत मांडलं आणि त्याच बोलाचं शेपूट धरून केरबाने बी आपलं मन मोकळं केलं जो दुसऱ्यांना गाडायला मोठं गरदाड खनतो त्याला बी एक दिवस त्याच गरदाडात जावं लागतं म्हणतात ते बी काही खोटं नाही सारी बिरु बगा, बगा, ही सारी माझ्या बिरुदेवाची करणे आहे बघा दाजीबा बघा बघा ह्यो अंगावर तरारून काटा आला बघा देवाला खोटं वागणं पटलं नसतं झाडा झाडाझडती घेतल्या बिगार तो राहीत नसतो बोलता बोलता कमरेची पिसवी काढून तिच्यातली तपकिरीची डबी उघाडली आणि मग त्या डबीतली चिमट घेऊन झिंगाबाईने दोन्ही नागपुड्यात कोंबली चित्तागती झालेल्या कोंडी बाण्यादे समध्यांचं मनुगत नीट ऐकून घेतलं आणि मग घसा काकरून उदासीच्या सुरात सांगायला सुरुवात केली खरं बघितलं तर त्या इप्रीत घटनेची सुरुवात बी ह्या ह्या वट्ट्यावरूनच सुरू झाली होती तवाबी असच आपण जमून चित्तागती बसलो होतो दुष्काळाचा विचार करता करता ओव्यांचं गाणं सुरू केलं होतं ते घुमशान रातभर चाललं होतं पार सरत्या रात्रीला हे डाव मोडला आणि वैरांचा डाव मात्र जुळून आला नारू दाजीला मी म्हणित होतो दाजी, दाजी हितच झोपा हितच झोपा त्यांनी बी जरा लवणल्यावाणी केलं पर गडी कवाशी उठून गेला ते समाजलंच नाही त्याच वक्ताला मायाजीवावर टपल्याला काळ चोर पावलांनी मायाकडे सरकत होता पण येळ आणि वखू चुकल्यामुळं त्याच्या पाशात नारबा दाजीच गावला आधी नारबा का कोंडीवा ह्यो वाद बिरा सावकार आणि पाटील या दोघात लय दिवस चालला होता त्यो घोळ नारबाच्या फाशीनी मिटला पर त्या कारणच आमच्या त्या दोन्ही वैऱ्यात बी मोठा तिडा पडला होता आपल्या हाताने नारबाच्या गळ्यात फास घालताना बी बिराचा पाय त्याच कारणाने जरा असे लटपाटला असतं आणि हात बी थरथरला असतो का तर हातात तांबडा खडकू राहिला नव्हता आता ह्या साथीदारांचं ठरल्या सुपारीचं पैसे कशाचं द्यायचं दांडग कोडं त्याच्या पुढं होतं घटना घडून गेल्यावर त्यांनी त्याला त्या ते पैशांचा तगादा लावून धमकवायला सुरुवात केली होती आधी गपगुमान पैसे काढ नाहीतर तु जशी नारबाची गत केलीस तशी तुझी बी आम्ही करू या धमकीला भिजरून बिरा एडावला होता पाटील बी त्याला तसाच दम देत होता आणि पोलीस खाते बी त्याच्या मागावर फास लावून होतं त्या कारण आता कुठं दडावा आणि कुणामुळे गारानं गावा हेच बिराला समजत नव्हतं त्याचा अपराधी मन बी आता त्याला छळीत होत अशाच मनस्थितीत तो एक रात्री घरी आला होता लपत निम्म्या रात्रीला घरी आल्यावर त्याने त्याच्या बायकोला पैस मागितलं होतं पर ती म्हणली आता मायाजवळ तरी कशाच आल्यात पैक समद वंज वाटुळं फोगून बसलं तिचं ते बोल ऐकून त्याच पावली परत निघून गेलेला आणि दिडा दमडीला महाग झालेला बिरा सावकार पुन्हा घरी फिरून माघारी कवा आला नाही मग नेमका गेला तरी कुठं फरारी झाला असा गैरसमज आजवर होता पर पाटलाच्या किशागड्याने खरं गुपित उघड केलं ते असं आधीच त्याची त्या झोप उडालेली होती बिराला अवचित बघून पाटील गुराकला अरा आत्तालाच वय थोबाड दाखवायला ये, ये बिरा धनगरा हराम खोरा लई बऱ्या सांगितलं होतं तुला आपलं ठरलं होतं काय काय आणि तू केलंच काय त्यांच्या सुपारीचं पैसा आता दे की कोंड्याचा काटा काढला असतास तर मी पैसे देणार होतो तसं ठरलं होतं पाटील वसकून बोलत होता त्याला बिराच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटत होतं झिंगेल डोळे लाल लाल झालं होतं बिराबी भेदारला होता बिरा पर त्याचं बी भरून आल्या कारण पाटलावर तो ढापारलाच पाटील आता माझ्याजवळ पैसे नाहीत राजरोज कुणाकडनं जाऊन मला पैसे मागता येत नाहीत पोलीस माझ्या मागावर आहेत आता मला तुम्हीच पैसे द्यावं भरोसा नसला तर मी माही जमीन तुमच्याकडे घाण ठेवतो पर काय म्हणतं अरे मला बी सर्जेराव पाटील म्हणत्या तू आम्हाला चकिवलस माझ्या वैराचा काटा काढतो म्हणून गेलास आणि तुझ्या वैराचा काटा काढलास तर मग आता पुढचं तुझं तूच निसतर की आता तुला मी जित्ता आणि मेल्याला बी ह्या घडीतून बाहेर जाऊ देणार नाही सर्जेराव पाटलाचं तसलं भडक बोल ऐकून बिराबी लई चिडीला गेला होता त्याने बी मग त्या घडीला पाटलाला जरा असं डिवाचलाच पाटील आजवर तोच मला भरला घालू कुठं कारस्थानं करायला लावलीस आणि आत्ता मला कुणाचा आधार उरला नाही अथवा तू बी नकोच देऊ आधार पर एक ध्यानात ठेव ह्यो बिर्या उद्या जेला जाईल पर ह्या बी साऱ्या खतकोडी आणि बारा भानगडी उघड्या गेल्या बिगार राहत नस तू मला आधी कोंडिबाचा काटा काढ असं सांगत होतास का नाही मग मी आधी नार्याचा काटा काढला असला तरी तू बी निर्दोष कसा होशील नीट विचार कर अडदांड बिराचं तसलं ताटरपणाचं बोलणं ऐकून जास्तीत दुखावलेला पाटील खाडदेशी भानावर आला आणि त्याने नीट विचार केला ह्या बिऱ्याला आता बाहेर जाऊ देणं उपयोगाचं नाहीतर शिव आपला घात करील त्याने गोडी येऊन त्याला मग जरा डावावरच घेतला बिरा तुझं म्हणणं मला बी पटतंय पण वक्त बाका असल्यावर कोण कुणाचं असतं मर्दा माझं आणि त्या तुमच्या कोंडिबाचं तरी कशाचं भांडण होतं का तुझ्यासाठीच मी त्याला धारावर धरला होता त्याचा राग धरून वैर पत्करलं आणि आता तूच माझ्यावर सुड उगवायची भाषा बोलतोस हे पटतंय का तुला तरी तुला पैसेच पाहिजेत ना बिरा देतो ना मी देतो मला तुझी जमीन बी घाणवट आला नको पण एक करावं लागेल आता ऐन वक्ताला माझ्याजवळ बी पैसे नाहीत आपण असं करू आपलं जुनं गवाळच काढू त्याला इलाज नाही आता तुझ्यामुळं पोलीस खातं माझ्या बी मागावर आहेच ना पाटलाचं समजुतीचं बोलणं ऐकून बिराचं मन बी जरास गुरमाळ्या झालं होतं हे सार नीट ध्यान देऊन ऐकत उभा असल्या किशाकडे पाटील म्हणला किशा, किशा तू टिकाव खोर आणि एक दावं घेऊन आमच्या संगती चल बॅटरी बी घ्या पाटलाचा हुकूम सुटल्यावर किशाला दम खाऊन कसा जमल त्याने बी अर्ध्या रात्रीला सारा सारा जम गोळा करून हातात एक बॅटरी बी घेतली आणि त्या दोघांच्या मागं माग त्या घडीतच मागच्या भाऊच्या वसाडीत दडलेल्या त्या भयासूर भोऱ्या बुरजाकडे तो बी गेला होता तसल्या त्या खत्रूड वक्ताला ती रात बी आवसचीच होती पाटलांनी बिराचा हात हातात धरला होता मनात सुडाचा आग्नी भडाकलेला तरी पाटील गोडीतच बोलत होता बिरा सावकारा मित्रा तुझ्या जीवासाठी आता आमच्या पूर्वजांचं जुनं गबाळं बी उकरून काढायची तयारी केली मी वक्ता आला तर जीवाला जीव द्यायला बी तुझ्यासाठी मागं पुढं पाहणार नाही आता तू असं कर ह्या बोगद्यात दावधरून उतार उतार ह्या बुरुजाला भोऱ्या बुरुज म्हणतात बघ ह्याच्यातच आमच्या पूर्वजांनी ठेवलेली धन दौलत आता तुझ्याच हाताने काढून तुला बी होईल आणि आम्हाला बी उतरात उतर पाटलाचा कावा बिराणी हिरला त्याचं बी मात भडाकलंच होतं तो काही दोरकाड धरून भोऱ्यात उतरायला राजी होईना म्हणून मग पाटलाने दातवट खाऊन त्याला त्या भुयाकडे रेटलं बिरा बी तसला रगाट गडी त्यो पाटलाला काही रगडा ना पण किशान बी मग ढकाल आणि बिरा बोगद्याकडे कोलमाडत गेला मात्र त्याने पाटलाचा हात सोडलाच नाही त्या कारण बिराच्या संगती पाटील बी हिसक्या सरसी भोऱ्यात पडला आणि मग या घटनांची सहारी खुबी डोळ्याने बघून आणि कानाने ऐकून भेदारलेला तो राकेशी गडी बी तिथून धुमाट पळून गेला पर त्या तुक्का बिगार आजवरही भानगड कुठं बोललाच नव्हता तो किशाबी बिरा सावकार आणि सर्जेराव पाटील दोघं बिघडी जोडीने त्या भोऱ्यात मरून सडत कुजत पडला असतील लोकांचं वाईट केल्यावर त्या पापाचं माप बी असं कवात्री पुरतं भरून लावडत असतच कुत्र्यांच्या मवतीनं दोघं बिघडी संघच मरून गेलं लोकांची कीड गेली चांगलं झालं बोलता बोलता कोंडिबानी लांब सुस्कारा सोडून वर आभाळाकडं बघितलं इतक्यात रामा धगुळ्या चिरक्या आवाजात म्हणाला चांगलं झालं दुनियाची खदरावळ गेली कारबारे तुमचं नशीब थ्वार म्हणून तुम्ही त्या दोघा राकेशांच्या फाशात घावला नाहीत ती मायाबिरूबाची कृपा झाली पण नारबा दाजीचा बळी गेला ना हे वाईट झालं कोंडिबाने देवाच्या बाजूला बघून हात जोडलं गप्पा रंगत चालल्या होत्या पर कोंडिबाचं मन मात्र बेचैन होत होतं ह्यातलं काहीच वाईट घडायला नको होतं असं त्याला वाटत होतं आबाळात चांद्या लुकलुकत होत्या, लुक होत्या। पलीकडच्या वाड्यावर कुत्री भुकत होती उदास वाणी वाहत होत झोपतून जागा झालेला बारका नारबा ध्रुपतीच्या कुशीत पडल्या पडल्या किरकास वरडत होता ती त्याला थुपटून थुपटून शांत करीत होती तेव्हा झिंगाबाया हळूच उठली उठतानी मतूर टाकल्या अगत पुटपुटली थांब ग मी त्याला अंगारा लावते माझ्या देवारातला पाटलाच्या काही पिढ्यांच्या त्या जुनाट गडीचा तो भुईरा बुरुज आणि त्याच्या गढूळ राखीशी पोटात दडलेली ती गुपित इप्रीत कोड आता हळूहळू उलगडत चाललं होतं आणि घनदाट पसरत चाललेल्या त्या भयान काळुकात आता ती रात भया भयासूर वाटत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद